नांदेड मध्ये एका महिला शिक्षिकेने बालवाडी सुरू केली आहे. या बालवाडीच्या माध्यमातून त्या गोरगरीब मुलांना मोफत ज्ञानार्जनाचे धडे देत आहेत. मीना नरवाडे असं या महिला शिक्षिकेचं नाव आहे. मीना नरवाडे या शहरातील दीपनगर परिसरातील भगीरथनगरमध्ये बालवाडी केंद्र चालवतात. 2002 पासून बालवाडीच्या माध्यमातून चिमुकल्यांना त्या शिकवत आहेत. वर्ष 2002 ते 2008 पर्यंत बाल विकास विभागाकडून प्रति महिना 300 रुपये मानधनावर काम करत होत्या. मात्र त्यानंतर प्रशासनाकडून मानधन बंद करण्यात आले. तरी देखील त्यांनी गोरगरीब मुलांसाठी 2008 पासून त्या 10x10 खोलीत मोफत सेमी बालवाडी चालवत आहेत. आज घडीला 30 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 1 रुपयाही त्यांच्याकडून शुल्क घेतलं जात नाही. विशेष म्हणजे नरवाडे या 1 ते 4 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी केंद्र देखील चालवत आहेत. त्यांच्या या निस्वार्थ सेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे. माझं नाव मीना प्रकाश नरवाडे. मी ही शाळा 2002 पासून सुरू होती माझी. 2002 पासून आम्हाला बालकल्याणतर्फे 300 रुपये मानधन मिळत होतं. 2008 पासून ते मानधन पण बंद झाले. त्यानंतर हा ज्या विद्यार्थी होते काही गरीब, त्यांचे कॉल यायचे मला की मॅडम शाळा का बंद. माझ्याकडे एवढा पैसा नव्हता की मी शाळा चालवायला म्हणजे करू. मग मनाची तयारी केली की शाळा चालली पाहिजे, आपल्याला त्याच्यात काही भेटो किंवा नाही भेटो. त्याच्यामुळे मी शाळा सुरू केली. त्याच्यामध्ये 30 विद्यार्थी आहे शाळेमध्ये आणि इतके काही गरीब विद्यार्थी आहेत की त्यांनी पैसे देऊच शकत नाही. म्हणजे सगळेच विद्यार्थी जवळपास सर्वसाधारणचे घरचे आहे आणि ज्यामध्ये त्यांना क्लास पण घेते. दुपारच्या क्लासमध्ये 30 विद्यार्थी आहे. त्याच्यामध्ये काही मुलांना पुस्तक वह्या तर द्यावंच लागतात आम्हाला, कारण त्यांना होतच नाही आहे त्यांचं. काही विद्यार्थी आहेत असे की 200-300 रुपये महिना देतात. त्या विद्यार्थ्याच्या त्या 200-300 रुपयामध्येच आम्ही शाळेचा खर्च भागवतो, लाईट बिल, पाणी आणि बायकांची पगारी. माझा एकच उद्देश आहे की जो गरीब विद्यार्थी आहे तो शिकला पाहिजे आणि तो देशाचा चांगला नागरिक घडला पाहिजे. कारण जी परिस्थिती त्यांच्या पालकांची आहे ती ह्या विद्यार्थ्याची नाही झाली पाहिजे, यासाठी माझी धडपड चालू आहे. विद्यार्थ्यांना 3-4 दिवस इंग्लिश शिकवली जाते आणि 2 दिवस मराठी शिकवली जाते. शनिवारी त्यांना ड्रॉइंग वगैरे घेतली जाते त्याच्यामध्ये आणि डान्स वगैरे त्यांच्याकडून घेतो. कार्यक्रम असतात दरवेळेस. इतर सणांची माहिती दर जे सण येईल दर महिन्याचा प्रोजेक्ट असतो, त्या प्रोजेक्टमध्ये इतर सणांची सगळ्या सणांची माहिती दिली जाते.